सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सातारा शहरात कलकत्त्याहून आणलेल्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून नागरिकही ती खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत। पाहुयात सविस्तर बातमी। साताऱ्यात सध्या हिवाळ्यात पावसाळ्याचे रूप आले असून अशा वातावरणात काही व्यक्ती कलकत्त्याहून आणलेली रोपे सायकलवरून विकताना दिसत आहेत। हापूस, केशर अशा आंब्यांची रोपे ही मंडळी सायकलवरून विकत आहेत, मात्र या रोपांना फळे धरणार का याबाबत प्रश्न होत असून लोकांची फसवणूक तर होत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे। मात्र तरीही अनेक नागरिक ही रोपे खरेदी करताना दिसत आहेत। जावेद खान, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कौन कौन सा आम है? केसर, हापूस, नीलम, दशहरी, नंगरा, बारामसी। कहाँ से है आप? कलकत्ता से। एक्सल में आम आते हैं। हर साल आते हो? हर साल हाइब्रिड कलम है, एक्सल में आम आते हैं। कलमी है? कलमी है। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।